वेतन करारासह इतर प्रमुख मागण्यांसाठी बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीनं बेस्टच्या वडाळा डेपो समोरील जागेत धरणे आंदोलन सुरू आहे. शशांक राव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे. या अगोदरच सर्व कामगारांनी, जवळपास 98% कामगारांनी संप करण्यासाठी कौल दिलेला आहे. तरी देखील संप न करता सुरुवातीला धरणे आंदोलन देऊन प्रशासनाला वेळ देण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यानंतर जो तो निर्णय आहे तो घेतला जाणार आहे. शशांकजी, काय नेमकी आता भूमिका राहणार आहे, कारण कामगारांनंतर कौल दिलेला आहे संपाचा, काय सांगाल? आम्ही जरी 98% कामगार म्हणाले आहेत की आपल्या न्याय हक्कासाठी संप करावा, तरी आम्ही अजून एक संधी देत आहोत. गेल्या आठवड्यात शिवसेना जी सत्तेत आहे त्याचे नेते म्हणालेले आहेत की जनरल मॅनेजरनी त्यांना 7वा वेतन आयोग लागू करतो म्हणून सांगितलं आहे आणि ते उद्यापर्यंत 7वा वेतन आयोग BST लागू करणार आहेत आणि करार करणार असं ते म्हणालेले आहेत. आणि ते म्हणाले आहेत की आम्हाला ही वेळ द्या, ही संधी द्या. आम्ही वेळ दिलेली आहे आणि आम्ही वाट बघत आहोत. या 2 दिवसात काही निर्णय नाही झाला वेतन करारासंदर्भात, पुढचं पाऊल काय असतं? कामगारांनी कौल दिलेलाच आहे आणि योग्य वेळ त्या कौलाचा वापर केला असेल. पुढे जर्नलिस्ट अजय सर, कृष्णा पाटील, झी मीडिया, मुंबई.